रडू नका प्लीज माझ्यासाठी. तुम्ही त्रास करून घ्यालो अशाने. प्लीज ऐकस वहिनी, वहिनी प्लीज. अगं वहिनी प्लीज शांत हो ना, नको रडूस. दादा वहिनी रडती आतमध्ये. माहिती आहे मला. आजपर्यंत गेल्या 13 वर्षात तिला फक्त नवऱ्याच्या प्रेमाचीच ओळख होती. या 13 वर्षाच्या संसारामध्ये नवऱ्याचा हा अशा तऱ्हेचा राग ती प्रथमच सहन करते आहे. साहजिक आहे, वातावरणामधला हा एवढा आणि अचानक झालेला बदल ती सहन करणं जरा अवघड आहे, माहिती आहे. पण अभय खूपच हटवादीपणे वागतोय असं वाटत नाही तुला? मयूर, माझ्या वाटण्या न वाटण्याने काय फरक पडणार आहे? या घरातला प्रत्येक जण सुज्ञ आहे, विचारी आहे. ज्याला त्याला स्वतःचं चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय सगळं समजतं आहे. माझा विश्वास आहे त्याच्यावरती. त्यामुळे कुणाच्याही वागण्यावरती मी काही मत देणं, टीका टिप्पणी करणं हे मी योग्य समजत नाही. हो, पण तुझं म्हणणं सुद्धा असताना फेटाळून लावलं काय, त्याचं मला वाईट नाही आता वाटत. कारण अलीकडे मी बऱ्याच दिवसापूर्वीपासून नाही हा शब्द ऐकण्याची कानाला सवय लावून घेतलेली आहे. तुला कदाचित आठवणार नाही, पण मागे एकदा मी तुला कस्तुरीच्या संदर्भात असाच एक सल्ला देण्याचा प्रयत्न केलेला होता, तेव्हा तू सुद्धा तो असाच नाकारलेला होतास, फेटवट लावलेला होतास. आज अभयने तेच केलं. दादा, माझा राग नाही कोणावर, तुझ्यावर नाही, कोणावरच नाही. फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की आपला दादा आपल्या भल्याकरता काही सांगत असतो हे बहुतेक तुम्ही सगळेजण आता विसरायला लागलेले आहात, विसरलेला आहात. नाही दादा, तसं नाही अरे. तसं काही नसेल तर उत्तम आहे, आनंद आहे. पण तुझ्या लक्षात आलं असेल कदाचित की अलीकडे मी तुझ्या काय किंवा अभयच्या काय तुमच्या दोघांच्या प्रश्नामध्ये मी बोलण्याचं टाळतो, नाकारतो, सोडून दिलेलं आहे. कारण आपल्या शब्दाला जिथे मान असेल तिथेच आपला शब्द सांडावा या विचाराचा मी आहे मयुरेश. आणि ते तुम्हा सगळ्यांना चांगलं माहिती आहे असं मला वाटतं. तुम्ही दोघंही आता स्वतंत्रपणे विचार करत आहात, निर्णय घेत आहात, चांगली आहे गोष्ट. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की स्वतंत्र निर्णय आणि स्वैर निर्णय यामधला जो फरक आहे तेवढा तुम्ही लक्षात ठेवावात, त्याचा विसर पडू देता कामा नाही. स्वतंत्र निर्णय हा नेहमी आयुष्य घडवतो, तर स्वैर निर्णय हा आत्मघात घडवतो मयुरेश. दादा तसं काय नाहीये, आम्ही स्वतंत्र निर्णय घेण्याचा प्रश्नच येत नाही. आजही तुझ्या निर्णयाला आमच्यासाठी तेवढंच महत्व आहे. पण हा जो पण आहे ना, हा पणच नेहमी घात करत असतो. तुम्ही माझा आहे का, माझाच आहे का, मला मोठं म्हणा असं मी आजपर्यंत कधीही म्हणालो नाही मयुरेश, कधी म्हणणारही नाही. तुम्हाला माहिती येते तुम्ही कोणाचंही ऐका, कोणाचंही अगदी आपल्या मनाचं ऐका. परंतु कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या संसाराची फरफट होऊ देऊ नका एवढंच माझं म्हणणं आहे. कारण तुमची ती फरफट जी तुम्ही सहन करत आहात ती सहन करताना तुम्हाला त्रास होतोच रे. पण तुम्ही सहन करताय हे बघत असताना मला त्याच्या खूप
मला खूप वेदना होतात भावरेश, खूप वेदना होतात तुमची फरफट पाहताना, एवढं लक्षात ठेवा. त्यांनी मला अपरंपार सहनशक्ती दिलेली आहे, अपरंपार, पण या त्यांनी दिलेल्या शक्तीचा तुम्ही कडेलोट होईल असं काही करू नका, या शक्तीचा अंत होईल असं काही करू नका, ही माझी हात जोडून विनंती आहे तुम्हा सगळ्यांना. नाही, तू हात नको जोडूस रे आमच्या पुढे, प्लीज हात नको. येस कस्तुरी अधिकारी. हो, हे तुमचं कुरिअर आहे. माझं? प्लीज मॅम, ते सही करा. कस्तुरी कोण आहे गा? कुरिअर आहे. थँक यू मॅम. थँक यू. माझ्या नावाने कुरिअर आलंय कोणाचं? फारसा पत्ता मी दिलेला नाही कोणाला, काय माहिती. बघ, उघडून बघ ना. रक्त? कस्तुरी, कस्तुरी काही होणार नाही, शांत हो. बघू तू शांत हो. हे काय काय प्रकार आहे हा? मला माहीत नाही, माझी माझी खूप दिवसांपासून कुठेतरी मेंटल हॅरेसमेंट करते, मला खूप भीती वाटते. कुठलं तरी धमकीने भरलेलं पत्र आलं बातमी आणि एस एम एस पण येत होते. मला कोणा मला मला मारून टाकायचं कोणी काही पाहणार नाही, काही होणार नाही. तू तू शांत हो. तुझा कुणावर संशय आहे का? मी मला माहिती नाही बहिणी, मला आयुष्याला कुठलं नष्ट नाही ना, मला कळत नाही. एक प्रॉब्लेम जपला की दुसरा उभा होतो. ए बाबा, मी काय करू? शांत हो बघू. आपण आपण याच्यावर काहीतरी तोडगा काढू. घरातल्या याची बोलूया आपण. प्लीज घरातलं कोणाला सांगू नका. ही गोष्ट मी तुम्हाला पण सांगितली नव्हती. आता माझ्यामुळे घरातल्यांना कमी त्रास आहेत की आणखी? हे बघ, आपल्या माणसांचा कधीही त्रास होत नाही. उगाच काहीतरी डोक्यात घेऊ नकोस तू. आपण घरातल्यांशी बोलूया, त्याच्यावर मार्ग काढूया काहीतरी. तू काळजी करू नकोस, मी बोलते सगळ्यांशी. आता आपल्या पानात जे वाढलंय ते स्वीकारायला लागणारच आहे ना आपल्याला. बघ, तू तू इथून हलू नकोस. काच पायात जाईल. मी आले, मी साफ करायला. हा, घाबरू नकोस बाबा, काही नाही होणार. मयुरेश, काय प्रकार आहे? प्रश्न सोडवण्याची ही कुठली पद्धत हुडकून काढलीस तू? तुला कोणी शिकवली? आपल्या दरवाजामध्ये अनोळखी मनुष्य जरी उभा राहायला मदती करतात, तरी त्याला निराश करू नका, मदत करा. अशा संस्कारामध्ये आपण वाढलो नाही ते. आज आपल्या घरातलीच माणसं आपल्या मदतीला पारखी होतात. काय आहे सगळं? काय समजायचं आपण? जे काही व्हायचं असेल ते सामोपचारानं झालं पाहिजे. सामोपचार? हो, इतकं सगळं झाल्यावरही तू अजून हे प्रकरण सामोपचाराने घेणार आहेस दादा? अरे ही नाटकी बाई आहे, ही खोटं वागते सगळ्यांची. अजूनही माझी शपथ घेतेस तू? माझ्या भावनांशी खेळून तुझं मन भरलं नाही म्हणून तू आता माझ्या जीवाशी खेळायला निघालीस. माझी शपथ घेतेस तू? मी सोडणार नाही माझ्या भावनांशी खेळली. काय कोणीतरी मेंटल हॅरेसमेंट करतात तुला कळत कसं? नाही
खोटं खोटं बोलतीये ही. नाही तो मनुष्याला वेडा करून टाकलं तर जीव करी. खोटं आहे, साफ खोटं आहे. नाही प्लीज, तुम्ही तरी विश्वास ठेवा माझ्या. मी कशाला वागेन असं? कशाला वागेन? मी सांगतो कशाला वागशील ते. आमच्या सगळ्यांची सहानुभूती मिळवायला. या घरात इतके दिवस झाले तुला येऊन, पण तुला अजूनही पूर्वीचं स्थान मिळालेलं नाहीये ना. म्हणून म्हणून हा रचलेला डाव आहे. आता दादा समोर येणे म्हणून महेश, हा पोलीस रिमांड नाही. तू तुझ्या बायकोशी बोलतोयस वागतोयस असं जरा भान ठेव आणि जरा शांत हो. एकदम शांत हो. कसुरी, काय नेमकं काय प्रकारे बोल, सांग मला काय. मी सगळं सांगितलं तुम्हाला. ते पत्र ती बाटली ठीक ठीक आहे ठीक आहे. कुठे ते सगळं मला दाखवशील का जरा? पत्र मी पाडून टाकले आणि SMS डिलीट केले. तुम्ही आम्हाला बहिणीला विचार. विचारतो बहिणी. बहिणी आणि ती बाटली कुठे कुठे आहे ती बाटली? तुम्ही सांगा ना त्याला. ते बाटलीचं काय झालं प्लीज सांगा. प्लीज मयुरेश, ती बाटली पडून फुटली. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. म्हणजे थोडक्यात काय, कस्तुरी जे काय बोलते त्याचा तिच्याकडे एकही पुरावा नाहीये. अरे पण मयुरेश असं बोलून तो नसणारच होता. तुम्ही सगळेजण माझ्यावर विश्वास का नाही ठेवत? मी खोटं बोलते, आपल्याला मूर्ख बनवते, हिची नाटक आहे ती सगळी. जगाचं वाईट करायला जन्माला आले ही, इथं काय कोण वाईट करणार? आणि अभय आणि दादा हिच्या अश्रूंवर जाऊ नका. मगरीचे अश्रू येते. अजिबात हिच्यावर विश्वास ठेवू नका. खोटी आहे, खोटी आहे. कशाबद्दल? मला वाटलं तू येणार नाहीस. नाही म्हणजे मध्यंतरी जे पत्रिकेचं प्रकरण झालं त्यानंतर तुझा मला न भेटण्याचा निर्णय, त्यातून तुला माझ्या मामाविषयी जे काही कळलं, इतकं सगळं घडल्यावर कुठलीही शहाणी मुलगी माझ्याशी लग्न करायला तयार होणार नाही. पण मी वेडी आहे ना आर्यन. पावनी, आज मला तुला नव्यानं प्रपोज करावं असं वाटतंय. माझ्याशी लग्न करशील? खरं सांगू, मी तुझ्यापासून लांब राहण्याचा खूप प्रयत्न केला पण नाही शक्य झालं. मला मी तुला जितका विसरण्याचा प्रयत्न केला तितकीच मी तुझ्यात गुंतत गेले. आर्यन, मी जगावं असं जर तुला वाटत असेल तर आपलं लग्न व्हायलाच हवं. आपलं लग्न होणार आहे पाहुणे. अरे पण मूळ प्रश्न तसाच राहतोय. तुझी आई ती आपल्या लग्नाला कशी तयार होणार आहे? पाहुणी, मी माझ्या परीने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतोय. त्यातून जर ती तयार झाली तर ठीक असेल, नाहीतर मग मी दुसरा विचार केलाय. कसला विचार? अरे काय झालं, काय विचार करतोयस? सांगतोयस ना मला? हो, मी हाच विचार करतोय की काहीतरी पूजा किंवा एखादा यज्ञ करून आपल्या पत्रिकांमधली जर कॉम्प्लिकेशन दूर करता आली तर काय हरकत आहे. माझा खरं तर विश्वास नाही असल्या गोष्टींवरती, पण जर का हे करण्याने माझ्या मामाचं समाधान होणार असेल आणि ती जर आपल्या लग्नाला परवानगी द्यायला तयार होणार असेल तर काय हरकत आहे. अरे पण आर्यन, तुझी आई तर म्हणत होती आपल्या पत्रिकेत जो तिढा आहे ना त्याला काहीच उपाय नाही आहे म्हणून. पाहुणी, अनुत्तरित प्रश्न फक्त माणसांच्या राज्यात असतात.
ग्रहांच्या राज्यात नसतात. तू काळजी करू नकोस, आपलं लग्न नक्की होणार. फक्त एक विचारू, तू माझ्या मामाला तिच्या आजारासकट स्वीकारशील ना? आर्यन, तुला मला अजूनही हे विचारावं असं वाटतं? मी ज्यावेळी तुला होकार दिला त्या क्षणी तुझी प्रत्येक जबाबदारी माझी झाली. आणि खरं तर मला जेव्हा आईंच्या आजाराबद्दल कळलं ना, तेव्हा मला असं वाटलं तुला माझी गरज आहे. आणि प्रेमाला जेव्हा गरजेची साथ मिळते तेव्हा ते आणखीन खूप सुंदर होतं असं मला वाटतं. थँक यू. हे बाबा, शांत हो बघू, तू किती त्रास करून घेणार आहेस. वैरी त्रास होतोय मला. मी इतका जीव तोडून सांगते की माझा त्या प्रकरणाशी काही संबंध नाही, तरी मयुरेश माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीये. हो हे बघ, तुला मयुरेशचा स्वभाव माहितीये की नाही? ह, एकदा का त्याने डोक्यात राख घालून घेतली की तो अजिबात त्याच्या तोंडावर ताबा राहत नाही त्याचा. म्हणून मग असले आरोप करायचे का वहिनी? म्हणे ते SMS, ते पत्र, ती रक्ताची बाटली, सगळं स्वतःच स्वतःलाच पाठवून घेतलं मी. असं कशाला करीन मी? आपल्याला माहितीये ना आपण कुठे चुकलेलं नाही आहोत. तू शांत हो बघू, सगळं व्यवस्थित होईल. मयुरेशनी असं सगळ्यांसमोर सांगितलं ना सगळ्यांना, तर आता कोणाचाच विश्वास बसणार नाही माझ्यावर. बघा तू असं कोण म्हणत? माझा विश्वास आहे तुझ्यावर बसतो. माझी खात्री आहे, माणसं चुका करतात, तूही चुका केल्यास, त्यामुळे काही माणसं दुखावली गेली, आम्हीही दुखावलं गेलो, पण तरी सुद्धा कुणालाही जाणीवपूर्वक दुखावणं, त्या हेतूने वागणं हे तू करणार नाहीस अशी माझी खात्री आहे. थँक्स दादा, थँक्स माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल. कसुरी, आपल्याच माणसावर आपण विश्वास नाही दाखवायचा तर मग कोणी दाखवायचा? बर, मला एक सांग, काय तुझा काय अंदाज आहे, हे सगळं कोण करत असेल असं तुला वाटत? दादा, मला खरंच माहिती नाही हे सगळं कोण करत. म्हणजे माझं कोणाशी भांडण नाहीये, शत्रुत्व नाही, मग मला असं त्रास का देत आहे कोणी? मला मला काहीच कळत नाही. दादा, मला वाटतं आपण पोलिसांमध्ये तक्रार करावी. नाही, एवढ्यात नको, तो सगळ्यात शेवटचा पर्याय ठरेल. इतक्यात नको, थोडीशी वाट बघूया, थोडा विचार करूया. हे सगळं थट्टा मस्करी म्हणून असेल तर कदाचित थांबेल काही दिवसांनी, पण नंतरही तसंच चालू राहिलं आणि खूप गंभीर आहे असं वाटलं तर आपण जरूर जाऊ पोलिसांकडे. तोपर्यंत कस्तुरी, तू जरा विचार कर की हे असं सगळं कोण करू शकेल? अशा तऱ्हेने तुला असा त्रास देण्यामुळे कुणाला आनंद होत असेल? कुणाचा त्याच्यात फायदा असेल? जरा विचार कर, पाहूया आपण. तुझ्या मनामध्ये जरासा सुद्धा किंतु परंतु सुद्धा आला कुणाबद्दलही तर ताबडतोब मला सांग, मग आपण पुढची कार्यवाही करू. तू काही काळजी करू नकोस कसं. या घराने, या घरातल्या कुणीही आजपर्यंत कधीही कुणाचंही वाईट करणं बाजूलाच राहते, कुणाचं वाईट चिंतन सुद्धा केलेलं नाही, त्यामुळे आपलंही कुणी वाईट करणार नाही माझी पूर्ण खात्री आहे. आणि माझी आणखीन एक खात्री आहे की आपल्या पाठीशी सदैव माझे महाराज आहेत.
हूँ।